नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आपण स्वार्थासाठी नाही तर बेरोजगारांच्या प्रश्नासाठी शिवसेना शिंदे गटात जात असल्याचे स्पष्ट करीत नगराध्यक्ष पदापेक्षा आमदारकी हे माझे स्वप्न आहे, मात्र खुले आरक्षण पडले तर नक्की नगराध्यक्ष पदासाठी उभा राहीन, अशी माहिती शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख आणि आता शिंदे गटात प्रवेश करणारे माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। माझं स्वप्न हे आमदारकीत आहे, माझं स्वप्न हे आमदारकीत आहे, माझं स्वप्न हे आमदारकीत आहे। 2002 मी चिपळूणमध्ये मुंबईतून आलो आणि चिपळूण शहरामध्ये एक शिवसेनेचं काम करण्याचा मानस घेतला। 1995 ते 2001 ठाण्यामध्ये मी धनुर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून मी त्यांच्या हाताखाली काम केलं। त्या कामाची तुणूक एक चिपळूण शहरामध्ये माझ्या गावामध्ये करावी याचा मी मानस घेतला। हे काम करत असताना सर्वप्रथम मला विभागप्रमुख म्हणून मला नेमलं गेलं। मी विभागप्रमुख या पदाला एकदा मुंबईमध्ये ज्या विभागप्रमुखाला न्याय मिळाला जातो त्या पद्धतीने मी या चिपळूण शहरामध्ये माझ्या एक चांगली वाटचाल करून विभागप्रमुख या पदाला न्याय मिळून दिला। ह्याच्यामध्ये मला सर्वांचे सहकार्य चांगलंच लागलं आणि शहरातल्या सर्व ज्या काही अडचणी होत्या त्या बऱ्यापैकी मी विभागप्रमुख असताना मांडल्या। 2016 चिपळूण नगरपालिकेची नगरसेवक म्हणून मी माझी नियुक्ती झाली। अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या प्रभाग 12 मग त्याच्यामध्ये माझं रावतळा असेल, मतेवाडी असेल, ओझरवाडी असेल, बौद्धवाडी असेल, शिवाजीनगर असेल, ह्या सर्व माझ्या नागरिकांनी माझ्यावर अतोनात प्रेम करून एक असं रेकॉर्ड बनवून ठेवलं आहे की त्या रेकॉर्डमध्ये मला खूप मतं मिळाली आणि मी चांगल्या प्रकारचं एक नगरसेवक म्हणून काम करू शकलो। परंतु हे काम करत असताना मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत होता आहे, तुमच्या माध्यमातून मला बऱ्यापैकी ती प्रसिद्धी तुम्ही देत होता। 2017 मला शहर प्रमुख म्हणून पद मिळालं आणि आज 2023 मी शहर प्रमुखाला वेगवेगळ्या माध्यमातून मी कामं करत होतो। म्हणजे आजच सांगायचं म्हणजे उद्या 15 तारीख आहे, स्वतंत्र दिनाचा दिवस आहे आपला आणि गेल्या वर्षी अमृत महोत्सव म्हणून आपण साजरा करत होतो, हर घर तिरंगा म्हणून। अखंड भारतामध्ये नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये असं कोणीही कुठं हा उपक्रम घेतला नव्हता की आपण तो उपक्रम घेतला। आपण माझ्या चिपळूण शहरामध्ये आपण हर घर तिरंगा आपण वाटप केला होता। माझ्या चिपळूण शहराची कार्यकारिणी इतकी बळकट होती, परंतु त्याला कुठे ना कुठे अडचण निर्माण व्हावी, त्याला कुठे ना कुठे त्रास व्हायला हवा अशा पद्धतीने काही जणांचा कट चालू होता। परंतु मी याला कुठेही न दुमानता माझे प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो। परंतु या प्रामाणिक प्रयत्नाच्या वेळी एक रवींद्र वायकरसारखा एक चांगला पालकमंत्री आपल्याला मिळाला होता, परंतु त्यांनी जे जे काम त्यांना सांगितलं ते काम केलं गेलं। परंतु आज रवींद्र वायकर होते, अनिल परब होते, परंतु बेरोजगार तरुणांसाठी एकही कारभार त्यांनी आणला नाही, एकही कंपनीमध्ये त्यांनी कुठे आपल्या चिपळूणमध्ये आली नाही, तालुक्यामध्ये आली नाही। आता हा माझा जो शिवसेना जो प्रवेश आहे उद्याचा, मी शिवसेना हे अक्षर कुठे सोडलेले नाही आहेत, धनुष्य बाण हा माझ्या बरोबरच राहील। फक्त शिंदे साहेबांबरोबर काम करायचा माझा मानस आहे। मी पहिल्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांच्या पहिल्याच दिवसापासून आजपर्यंत मी त्यांच्या पूर्ण पाठीशी होतो आणि हे सगळं पाठीशी असताना विविध मला अडचणी निर्माण होत होत्या। हे पाठी त्यांच्या राहण्यामागची कारणंही काय होती, कारण मी चिपळूण शहराचा शिवसेना शहर प्रमुख असताना आपल्याकडे 26 जुलैला जे पाणी भरलं त्या पाण्यामध्ये जर का एकनाथ शिंदे नसते तर मला वाटतं चिपळूण चिखलमुक्त झालं नसतं आणि ह्या चिखलातून मला बाहेर काढलं, माझ्या पूर्ण शहराला बाहेर काढलं आणि अनेक लोकोपयोगी गोष्टी लोकांना जे जे हवं होतं त्याच्या हवी त्या गोष्टी सर्व मला त्यांनी एका फोनवर एका त्या चिठ्ठीवरती आम्हाला आणून दिल्या आणि अशा माणसाचं आम्ही काम करणं स्वाभाविक होतं
परंतु काही गटातटाच्या काही गोष्टींमुळे काही कार्यकर्त्यांच्या मागण्यांमुळे मी आजपर्यंत इथं थांबलो होतो. परंतु आताही गाळा जेपी चालू होती. मला वैयक्तिक कोणाची नावं घेऊन काही गोष्टी मला करायच्या नाहीत. मला सगळ्यांचं सहकार्य चांगलं लागलं. परंतु मी तरुण बेरोजगार लोकांना हा न्याय मिळावा, त्यांना नोकरी मिळावी, त्यांना कुठे ना कुठे त्यांच्या घराची व्यवस्था चांगली सुंदर व्हावी हे एक माझं माध्यम होतं. आणि ह्या माध्यमाच्या मार्गात मी उदय सामंत साहेबांची चर्चा केली. त्यांनी एका सेकंदामध्ये उमेश तुझ्या ज्या मागण्या आहेत ते मी पूर्ण करेन असा मला शब्द दिला गेला. आणि मी तात्काळ उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी मी त्यांच्याकडे जाहीर प्रवेश करत आहे. आज उदय सामंत जेव्हा पाणी भरलं तर तात्काळ काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये पोचलेले मंत्री म्हणून होते. परंतु ते पालकमंत्री म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होते. ते आपले ते चुपूनमध्ये आले, सगळी उपाययोजना त्यांनी चालू केली. आज आपण जे चुपूनमध्ये आज गेले 3 महिने पाऊस पडतोय, आज आपण ते पूरमुक्त आहोत, ते फक्त आणि फक्त पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे. विविध कार्यक्रमामध्ये त्या गाळ काढण्याच्या ज्या ज्या यंत्रणा त्यांना हव्या होत्या, मग ते डिझेलच्या पैशाच्या असतील, त्या यंत्रणाच्या यंत्रणामागती असतील, सर्व त्यांनी आपल्याला हातभार लावला. आणि आपण आज जे पूरमुक्त आहोत ते फक्त फक्त उदय सामंतमुळं. म्हणून ह्या मी शिंदे ह्या जो काही शिवसेनाचा जो गट आहे याच्यामध्ये मी जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासारखं 18 वर्ष बंद पडलेलं जे सांस्कृतिक केंद्र होतं, आज चिपळूणकरांना दुसरा कोणताही एक विषय नव्हता असा की करमणुकीचं केंद्र कुठेच नव्हतं. आज हे करमणूक केंद्र चालू व्हायला 18 वर्ष लागली हे उदय सामंत साहेबांनी हातामध्ये घेतलं. आणि 15 ऑगस्टची मागच्या 2 महिन्यापूर्वी डेडलाईन दिली आणि आज 15 ऑगस्टला आपलं भूमिपूजन उद्घाटन होत आहे. हे एक आनंदाची गोष्ट चिपळूणवासियांसाठी आहे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कुठेही गेलो नाही. कारण माझं राजकारण कुठलाही धंदा नाही, माझं कुठलंही पोट नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या हाताला बळ मिळावं, माझ्या तरुण बेरोजगारांना माझ्या बळ मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्या, एवढाच माझा फक्त व्यापक प्रश्न आहे. आणि हा व्यापक प्रश्न मी त्यांच्या माध्यमातून सोडवीन म्हणून मी ह्या फक्त माझा मानस आणि माझा धाडस केलेलं आहे. तुम्ही या सर्वांचा मी या पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. सप्पा साहेब, तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदी तिथे बोर्ड लावलं एकनाथ साहेबांना, त्याच्यानंतर अशी चर्चा होती की तुम्ही तिकडे जाणार जाणार जाणार. कालपर्यंत सुद्धा चर्चा ती एवढे दिवस होती, पण तिकडे जाण्यासाठी एवढे दिवस का लागले? चर्चा चालू होते का? मुळात म्हणजे मी मागाशी सांगितलं, मी धर्मवीर आनंदिके साहेबांच्या हाताखाली काम केलं. तरी काम करत असताना एकनाथ शिंदे होते, राजन विचारे साहेब होते, अनेक पदाधिकारी फार मोठे तिथे होते. परंतु जेव्हा शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीत बसले, त्यानंतर आमच्या शहर कार्यकारिणीची आम्ही बैठक लावली की ज्या शहर कार्यकारिणीला शहराला उभारी देण्यासाठी त्यांनी आपल्याला हातभार लावला, तोंडावर आलेला गणपती सण होता. आज जर आपण चिकलमुक्त झालो नसतो, विविध यंत्रणा त्यांनी ठाणा महानगरपालिका असेल, नवी मुंबईतली महानगरपालिका असतील, मुंबई महानगरपालिका असतील, अनेक यंत्रणा ज्या आपण कधी बघितलं नव्हतं अशा यंत्रणा इथे आल्या आणि आपण चुकून आपलं चिकलमुक्त झालं. ह्याच्या शुभेच्छेचा बॅनर आम्ही दिलेला, जेणेकरून ज्यांनी आमच्यासाठी 1 वर्ष झालं होतं आणि ज्यांनी आमचं कल्याण केलं, ज्या माझ्या पुरामध्ये अडचणीत आलेल्या सर्व लोकांना मदत केली, मी काही जणांची घरं उद्ध्वस्त झाली अशांची घरं उभी करून दिली, अशा माणसाचं कुठे ना कुठे आपण त्याचं स्वागत करावं, त्याचे अभिनंदन करावे, त्याचे आभार मानावे म्हणून आम्ही शहर कार्यकारिणीच्या वतीनं आम्ही ते फार फरक लावलं होतं. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होतेच तेव्हा त्यांचा काही सहभाग नव्हता का? म्हणजे शहरात स्वच्छता किंवा त्यांनी काय केलेलंच नाही असं तुम्ही म्हणू शकता? आदरणीय तेव्हाचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्यांनीही धावता दौरा आपल्या इथे घेतला. परंतु आपल्याला काय हवंय, आपल्याला जे काय गोष्टी हव्या त्या गोष्टी तर तेवढ्याचा जो परोपकारी जो गोष्टी असतात तेवढ्या आपल्या साहेबांकडून झाल्या नाही असं मला तेव्हाच वाटतं. तुम्ही आता काही जण तुम्हाला त्रास देत आहेत किंवा हे करत आहेत, पण बोर्ड लावल्यानंतर जो तुम्ही बॅनर लावला त्याच्यानंतर हा त्रास वाढला का तुमचा? नाही, मुळात मला त्या त्रासाची सवय होती. म्हणजे मी जेव्हा विभाग प्रमुख झालो तेव्हा मला पहिलं पद उपशहर प्रमुख म्हणून त्यांनी मला दिलं होतं, पण तिथे तिथपासूनच सुरुवात झाली होती.
ते माझं काटछाट केलं आणि ते विभाग करून म्हणून मला पद दिलं. त्यामुळे ती सवय होती मला आणि मी मुंबईमधला पदाधिकारी असल्यामुळं असल्या तसाला मी काही घाबरत नव्हतो किंवा डळमळत नव्हतो. कारण आपण जेवढा त्यांचा त्रास होईल तेवढं मला काम करायची ऊर्जा मिळत होती. उद्याच्या आपल्या प्रवेशमध्ये चिपळूणमध्ये असलेले तुमच्या हाताखाली काम करणारे जे पदाधिकारी आहेत उपशहरप्रमुख, त्यापैकी किती उपशहरप्रमुख तुमच्याबरोबर प्रवेश करणार? बरेचसे उपशहरप्रमुख आपल्या बरोबर येतील. शिंदे गटाने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर द्याल का? मी माझी काल संध्याकाळची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये थोडं कसं होतं की काल मला एक जाणवलं की एक मुलगी घर सोडून दुसऱ्या घरामध्ये जाते तर तिला किती त्रास होतो तेवढा त्रास मला झाला. परंतु मला एक आनंद आहे की मी कुठल्याही प्रकारचा संघटना सोडून गेलो ना, मी शिवसेना संघटनेमध्येच आहे. माझ्याबरोबर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो धनुष्यबाण हे चिन्ह पण आहे. परंतु ज्या काही गोष्टी घडायला हव्या होत्या, ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या, कारण ह्या पूर्वीच्या नेत्यांनी काय केलं गेलं, मला हवं जे काय असेल ते मला हवं. परंतु मी शहर कार्यकारिणीच्या एक शहरप्रमुख म्हणून मी मला हवं म्हणून नाही केलं, हे आमच्या कार्यकर्त्यांना मिळावं एवढी मी दाद मागितली. परंतु त्यांच्याकडून त्या पद्धतीने मला दाद मिळाले नाही आणि दाद न मिळाल्यामुळं मला काही ना काही गोष्टी चर्चा करावी लागली की आपण ह्याचं तर काय केलं पाहिजे. आज चिपळूण शहरामध्ये तालुक्यामध्ये बेरोजगार तरुणांची एवढी फळी आहे, दर वर्षाला कमीत कमी 100 इंजिनियर बाहेर पडतात, कमीत कमी आयटीआयचे 200-300 पदाधिकारी बाहेर पडतात. आणि ह्या चिपळूण तालुक्यामध्ये ते चिपळूण शहरामध्ये असं कोणताही उद्योग नाही आलेला आहे की जेणेकरून त्या तरुणांना कुठे ना कुठे हातभार लागेल. पण उदय सामंतच्या माध्यमातून मी त्याची चर्चा केली, त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं, त्यांनी जो आढावा दिला, मी तुमच्यासमोर सांगतो की मी 8 ते 10 दिवसामध्ये एक जाहीर मेळावा घेणार आहे. बेरोजगारांसाठी, तरुण मुलांसाठी तात्काळ नोकऱ्या, जो मला पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी मला जो आश्वासन दिलेलं आहे, याचा 8 ते 10 दिवसामध्ये आपला जाहीर मेळावा असेल, त्याचंही निमंत्रण मी तुम्हाला आजच देतो. माझ्याकडनं जर का चुकून राहिलं त्यावेळी तर आजच मी तुम्हाला सांगतो की 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला चिपळूण शहरामध्ये किंवा तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना तशी नोकरीची संधी मिळेल हे माझं स्वप्न आहे. माझा प्रश्न असा होता की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही घ्याल का, इच्छुक असाल का? हां, मी तुम्हाला मगाशी सांगता थोडासा विषय आपला हा झाला. माझं कालच्या ज्या बैठकीमध्ये मी कधीच माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला सांगितलं नाही की मला नगराध्यक्ष व्हायचं आहे. माझं स्वप्न हे आमदारकीचं आहे, माझं स्वप्न हे आमदारकीचं आहे. परंतु पायऱ्या चढताना एक पायरीवरून डायरेक्ट चौथ्या पायरीवर गेलो तर पाय घसरतो, पाय मोडतो, ही संकल्पनाही मला माहिती आहे. परंतु योगायोगानं जर का आरक्षण पडलं तर मी ओपन कॅटेगरीमध्ये उभा राहू शकतो किंवा BC कॅटेगरीमध्ये उभा राहू शकतो. महिला पडलं तर मला संधी मिळणार नाही किंवा OBC पडली तर मला संधी मिळणार नाही. पण जर का योगायोगानं जर का ओपन आलं आणि जर मला संधी मिळाली तर 100% मी ते काम चांगल्या पद्धतीने करून माझ्या शहराला एक चांगल्या दिशेची वाटचाल करेन, तेवढं मी तुम्हाला इथे शब्द देतो. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.